देशमुख साहेब, तुमचं अरेस्ट पत्र आलंय. काय माझं रजिस्टर पत्र कसलं, कशाबद्दल, मी काय केलं? आता आम्हाला काय डावाय तुमची लफडी लफड लफड लफड. देशमुख साहेब, बघायचं तुमचं लव्ह लेटर नाही ना? अहो अरुण पिंबळकर, लव्ह लेटर काय कोणी रजिस्टर करून पाठवतात? उद्या म्हणाल की साहेबांची नोटीस सुद्धा गुलाबी पेपरवर मिळावी. अहो साहेब, सही करताय ना? रजिस्टर पत्र आणि माझं नक्की. अहो साहेब, असं काय करताय? हे पा, तुमचं नाव विनय बळवंत देशमुख आपणच ना? अगदी 100% आम्ही सगळे साक्षीला आहोत ना. आणि हे पा, हा इथलाच पत्ता दिलेला आहे. बघू बघू. होय बुवा देशमुख, तुमचंच पत्र आहे. आपण आम्हाला कधी कोणाचं साधं कार्ड सुद्धा येत नाही हो, आणि हे हे तर रजिस्टर पत्र आहे. अरे काय चाललंय काय तुमचं इथं? लफड लफड. अहो पण तुम्ही जरा बघा ना गोखले साहेब. अरे हे तर तुमचं पत्र आहे. कुठून आलंय? मुंबईहून आलंय. पण मुंबईला तर आमचं कोणीच नाहीये, आणि मी स्वतः तर जन्मात कधी मुंबई पाहिलेलं नाही. मग मुंबईने तुम्हाला पाहिलं असेल, अगोदर सही करायच्या. कुठून आलाय बघू. हे पा, कोपऱ्यावर लिहिलंय फार्मचं नाव, मुंबईच्या डेडिया मडिया अँड सिसोदिया सॉलिसिटर फार्म कडून आलाय. सॉलिसिटर? बाप रे, काहीतरी कोर्ट कचेरीचा मामला दिसतोय. काय देशमुख, काय भानगड केले तुम्ही? नाही हो, मी काही सुद्धा केलेलं नाही. ताळीचं भाडं सुद्धा वेळेवर भरतो आम्ही. गणपतीची वर्गणीही वेळेवर देतो. होळी पौर्णिमेला आपणून घरातली खुर्ची नेऊन टाकली होळीत. म्हणजे माझ्याविषयी कोणाचीच काही तक्रार असायचं कारण नाही. मग तुम्हाला सॉलिसिटर कडून कसं पत्र आलं हो? लफडो. मुंबईहून रजिस्टर? लफडो. अगोदर मला मोकळ करा, याच्यावर सही करून परत द्या, नाहीतर पत्र शेरा मारून परत पाठवतो. नाही जरा थांबा देशमुख, घ्या हे पत्र. नाही घ्या. बघा बघा तरी काय पत्र आहे ते. म्हणा म्हणा बघूया की. अहो फोडतील होते, तुम्ही जा बघू आपापल्या जागी. देशमुख, तुम्ही अगदी शांतपणे वाचा ते. आणि हे बघा, तुम्हाला तसंच काही वाटलं तर मला जरूर सांगा. वाचा. काय नाही काय नाही. लहानपणीच परागंदा झालेले तुमचे चुलते श्रीमान विनायकराव गंगाधरराव देशमुख, जे की आफ्रिकेत वास्तव्य करून होते, ते आपल्या स्वकष्टार्जित इस्टेटीतून तुम्हास 11,25,00,000 रुपये देऊ इच्छितात. सर्व व्यवहार हे पत्र आपणास मिळाल्यापासून 1 महिन्यात पूर्ण होईल. हे 11,25,000 स्वीकारण्यास आपली संमती घेण्यासाठी या पत्रासोबत आमच्या अटींचा तपशील जोडला आहे, त्याप्रमाणे व्यवस्था करणे बरे पडेल, कळावे. पण तुम्हाला काका आहेत हे तुम्ही पूर्वी कधी बोलला नाहीत? खरं सांगायचं म्हणजे आमच्या वडिलांनी आईन तरुणपणीच घराचे संबंध तोडले आणि स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. बर. आमच्या आजोबांना हे पसंत नव्हतं, त्यामुळे एकदा वडिलांनी घरच्यांचं नाव टाकलं ते अगदी मरेपर्यंत. हो, घरच्यांबद्दल आईकडेही ते आवाक्षरही बोलले नाहीत कधी. ते ठीक आहे, पण हे पत्र सॉलिसिटर कडून आलेलं आहे. ते तुमच्याकडे पैसे मागत नाहीयेत, तुम्हाला पैसे देतायत. पण ही अट तुम्ही वाचलीत? कोणती? हेच ना, की हे पैसे स्वीकारायला जर तुम्ही तयार असाल तर इथल्या वर्तमानपत्रात तशी जाहिरात द्यायची आणि उत्तर म्हणून त्या जाहिरातीचं कात्रण सॉलिसिटरना पाठवायचं. हीच अट ना? पण ही अट तुम्हाला जरा विचित्र नाही वाटत? हे पहा, ही अट तुमच्या काकांनीच घातली आहे.
आणि हे श्रीमंत लोक काही काही बाबतीत जरा विक्षिप्त असतात, पण त्यात तुमचं काय बिघडतंय? नाही बिघडलं काहीच नाही, उलट जाहिरातीच्या खर्चासाठी 500 रुपयांचा ड्राफ्टही पाठवलाय त्यांनी. मग झालं तर आपण उद्या एक काम करू, पोस्टातून मुंबईला या सॉलिसिटर कंपनीला एक ट्रंक कॉल असला.